सर, जिस तरीके से कल घटना घटी है, ऐसा लग रहा है कि विपक्ष कह रहा है कि मुगलों की राज जैसी स्थिति होगी कि वारकरियों पर हम लोग लाठीचार्ज किया जा रहा है। माननीय महाराष्ट्र के गृह मंत्री देवेंद्र जी ने कल स्पष्ट रूप से महाराष्ट्र के सारे पॉलिटिकल पार्टीज को आह्वान किया कि इसकी राजनीति ना करें, और जो घटना वहाँ हुई है उस घटना को लेकर भी उन्होंने सच्चाई मीडिया के सामने और जनता के सामने रखी है। तो मुझे लगता है कि इसमें और कोई नई बात कहने की आवश्यकता नहीं है। विपक्ष इस विषय पर राजनीति ना करे। पिछले बार भी उद्धव जी के समय मुख्यमंत्री जब वो थे, भयंकर घटना इसी स्पॉट पर हुई थी और ये स्पॉट को लेकर ये कुछ निर्णय सब मिल के लिए गए थे, वो हिसाब से सरकार ने कार्रवाई की। कोई लाठीचार्ज नहीं हुआ का अब दिखता है आपको सीसीटीवी फुटेज में कि कहीं पुलिस के ऊपर उल्टा वहाँ पर कुछ हुआ है। लेकिन चलो, वारकरी संप्रदाय, वारकरी जनता जो है वो महत्वपूर्ण है। भगवान उठर रखमई दर्शन लेने वो जा रहे हैं, तो मुझे लगता है कि ऐसे घटना में सबने एक साथ आकर महाराष्ट्र की जो परंपरा है उसको बरकरार रखना चाहिए। विपक्ष, एक मिनट, विपक्ष आप लोगों को दोषी ठहरा रहा है। क्यों दोषी ठहराएगा? राजनीति कर रहे करके दोषी ठहरा रहे। राजनीति से बाहर निकल जाए तो दोषी नहीं ठहराएंगे, उनको राजनीति करनी है। अब राजनीति करने तो करे, वो विषय को लेकर राजनीति का सवाल ही नहीं है, क्योंकि ऑलरेडी माननीय देवेंद्र जी ने कल स्पष्ट रूप से कहा है क्या घटना हुई है, क्यों घटना हुई है, घटना के लिए कौन जवाबदार है, और सरकार अपने हिसाब से कार्रवाई कर रही है। विपक्ष उसको राजनीति ना करे, ये भी आह्वान किया है और उसके ऊपर वो कर रहे हैं, उसके लिए करने दीजिए। माननीय अजित दादा आणि उद्धव जी जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते तेव्हा यापेक्षाही भयंकर घटना झाली होती, चेंगराचेंगरीचे प्रकारे झाले होते, आणि त्या ठिकाणी जीवहानी होऊ नये म्हणून काही सूचना काही त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या केल्या सरकारने। याबद्दलची संपूर्ण माहिती माननीय देवेंद्रजींनी काल दिली, आपल्याला जनतेलाही दिली, वारकऱ्यांनाही दिली आणि संपूर्ण संप्रदायाला दिली, समाजाला दिली। आणि सरकारकडनं आवाहनही केलं की विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी या प्रकरणात राजकारण करू नये, कारण उद्धवीच्या काळात जेव्हा घटना झाली तेव्हा सर्व पक्ष मिळून या घटनेकडे सपोर्ट केला, सर्वांनी मिळून या ठिकाणी त्या ठिकाणी मदत पोहोचवली। आणि अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस सध्या जरा परवाच्या प्रकरणापासून काही गोष्टी ॲग्रेसिव्हली, आता नवनवीन लोक तयार झाले आहेत, नवनवीन जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत, त्यामुळं ते जरा उत्साहात आहेत। तर मला वाटतं की सरकारने जर आव्हान केलं आहे विरोधी पक्षाला, तर काही आव्हानं हे त्या ठिकाणी स्वीकारले पाहिजे। अनेक गोष्टी अशा असतात ज्या ठिकाणी राजकारण करायचं नसतं, हा विषय राजकारणाचा नाही आहे। माफी मागणार नसेल तर आषाढी पूजेचा अधिकार नाही असं देखील संजय राऊत यांनी सांगितलं। नितेश राणे बोलले असतील संजय राऊतांवर। मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत आहे आणि 5 मंत्र्यांना पदावरून दूर करा अशी अट भाजपने घातल्याची सगळीकडे चर्चा आहे, खरं काय आहे मुख्यमंत्र्यांवर त्यासाठी दबाव असेल? भारतीय जनता पार्टीचा मी 32 वर्षापासून कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पार्टी मला नाही वाटत की कुणाच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करेल। कुणाला मंत्री ठेवायचं कुणाला नाही ठेवायचं हा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आहे। त्यांच्या पक्षातल्या कुणाला मंत्री करायचं नाही करायचं कुणाला काढायचं हा त्यांचा अधिकार आहे। भाजपा कधीच अशा ठिकाणी ना खुपसत नाही, कशाला ना खुपसायचं आम्ही आणि कशाला त्या ठिकाणी त्यांना सल्ला द्यायचा? शेवटी आमची युती आहे, युतीचं सरकार आहे, त्यामुळं भाजपाचं कोण मंत्री व्हावं भाजपात कोण मंत्री नाही व्हावं हे भाजप ठरवेल, शिंदे म्हणजे शिंदे ठरवतील। त्यामुळं ह्या चुकीच्या एक नरेटिव भाजप सेना युतीचे आमचे जे आमदार आहे यामध्ये धुसफूस वाढली पाहिजे, आमदारामध्ये असंतोष निर्माण व्हावा याकरता ही पुंगी सोडली आहे, ही गाजराची पुंगी आहे। सर, गठबंधन एखाद्या विधानसभा निवडणुकीमध्ये एखाद्या उमेदवाराला जर दुसऱ्या उमेदवाराने हरवलं असेल, आता आशिष जयस्वालजींनी रेड्डीजींचा पराभव केला,
भाजपाचा पराभव झाला. आज त्यामुळे ते पराभवाच्या बाहेरून बाहेर निघाले नाही आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं आशिष जयस्वाल आमच्या डायसवर येऊ नये. पण युती आहे, भाजप सेना युती. देवेंद्रजी, मी आशिष जयस्वाल आणि माननीय खासदार कृपाल तुमाने यांना निमंत्रण दिलं होतं, त्यामुळं ते निमंत्रण आले, ते काही जबरदस्तीने आले नाही. त्यामुळं जे काही कृती त्या ठिकाणी झाली ते चुकीची होती. खरं तर निवडणूक संपल्यानंतर सर्वच उमेदवारांनी सर्वच पक्षांनी निवडणुकीचं राजकारण विसरून जायचं असतं आणि विकासाचं राजकारण करायचं असतं. देवेंद्रजी काल विकास करण्याकरता नागपुरात आले होते, नागपुरात फिरत होते. त्यामुळं जे काही आमच्याकडनं झालं ते चूक होतं. निश्चितपणे रेड्डीजीकडनं जे काही झालं त्याबद्दल खरं तर मी याबद्दल आता खूप काही बोलणार नाही. पण आशिष जयस्वाल आणि तुमाने हे आमच्या विनंतीवरूनच डायसवर आले होते. मी तुम्हाला वारंवार सांगतोय की कुठला मतदारसंघाचा खासदार, कुठल्या मतदारसंघाचा आमदार हा ठरवण्याचा अधिकार ना राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाला आहे, ना मला आहे, ना कुणाला आहे. हा संपूर्ण अधिकार केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला आहे. त्यामुळं उत्साहाच्या भरात कुणी काही बोललं, कुणी काही श्रीकांत शिंदेकडे काही लोक बोलले असतील किंवा आमच्याकडले काही बोलले असतील, याला काही तथ्य नाही आहे. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड एकनाथजी देवेंद्रजींच्या समन्वयाने मोदींच्या नेतृत्वात जे ठरवेल तिथेच त्या ठिकाणी जागा वाटप होतील. जागा वाटपाचा अधिकार हा राज्याच्या कुठल्याही व्यक्तीला नाही. सर, पंकजा मुंडे मध्य प्रदेशामध्ये लव जिहादवरून बोलले की प्रेम हे प्रेम असते, मात्र त्याच्यामध्ये कटकारस्थान असेल तर त्याचा वेगळा विचार केला पाहिजे, नाहीतर प्रेम हे प्रेमच असतो. तो लव जिहाद बद्दलचा प्रश्न नव्हता, वेगळा प्रश्न होता. वेगळा प्रश्नाबद्दल बोलल्या त्या. सर, ये हिंदी में बताया रेड्डी जी ने जिस तरीके से आपके सामने और उप मुख्यमंत्री के सामने जिस तरीके से बगावत की बात की, क्या कहेंगे आप? कोई बगावत की बात नहीं की उन्होंने. उनके मन में एक थोड़ा सा उनके दिल में थोड़ा सा दर्द है कि पिछले चुनाव में आशीष जायसवाल जी के वहाँ जो चुनाव हुआ रामटेक में, हमारा जो कैंडिडेट है रेड्डी जी बीजेपी पे थे, वो चुनाव हार गए. अब चुनाव हारा हुआ कैंडिडेट को लगता ही है कि भाई इन्होंने मुझे हराया है, इस वजह से थोड़ी नाराजगी थी. लेकिन आशीष जायसवाल और कृपाल तुमाने ये दोनों हमारे विनती के ऊपर भारतीय जनता पार्टी कार्यक्रम में आए थे. भाजपा सेना युति हमारी पक्की है नागपुर जिला और महाराष्ट्र में. सेना के डायस पर हम जाते हैं, भाजपा के डायस पर सेना के कार्यकर्ता आते हैं, इसमें कोई गलत नहीं है. भाजपा सेना युति पक्की है, ये पक्की रहेगी और 15 साल आगे महाराष्ट्र में हमारा राज होगा. हसन मुश्रीफ यांनी असं म्हटलेलं आहे की निवडणूक आले की जातीय तेढ निर्माण केली जातं, मुस्लिमांनी यापासून सावध राहिलं पाहिजे. खरं तर हसन मुश्रीफ साहेबाला माझी विनंती आहे की तुम्ही जर त्यांनी इतिहास कडून बघितला पाहिजे, जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या बाहेर गेलं तेव्हा तेव्हा त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या घटनेला प्रोत्साहन दिलं. परवा शरद पवार साहेबांनी जर ट्विट नसतं केलं की मुस्लिम आणि ख्रिश्चन या राज्यात सुरक्षित नाही, तर संभाजीनगरची घटना नसती घडली. जर बंटी पाटील यांनी कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी जे स्टेटमेंट केलं, कोल्हापूरमध्ये जे बोलले चिथावणी कोर, त्यानंतर कोल्हापूरची घटना घडली. आता मला हे म्हणायचं आहे की तुम्ही जेव्हा विरोधी पक्षात जाता तेव्हा तुम्हाला OBC आठवतात, तुम्हाला ख्रिश्चन आठवतात, तुम्हाला मुस्लिम आठवतात, तुम्हाला मराठा समाज आठवतो, मग आरक्षण आठवतं, मग धनगर समाज आठवता. सत्तेमध्ये गेल्यावर तुम्हाला व्यापारी दिसतात, सत्तेमध्ये गेल्यावर तुम्हाला उद्योगपती दिसतात. आणि त्यामुळं विरोधी पक्षात गेल्यानंतर आपला पक्ष टिकून ठेवण्याकरता विरोधी पक्षात गेल्यावर मुस्लिम समाज, मागासवर्गीय समाज, काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने राहील, त्या समाजामध्ये कन्फ्युजन निर्माण करून त्या समाजाला आमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात आहे. परंतु माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये 148 कोटी लोकांना ज्या पद्धतीने मोदीजींनी गरीब कल्याणाच्या योजनापासून या देशाला आत्मनिर्भर करण्यापर्यंत जी कामं केलीत त्यावर मुस्लिम समाज असो, मागासवर्गीय समाज असो, सर्व समाज आमच्या पाठीशी आहे आणि 100% आम्ही या ठिकाणी या सर्व समाजाला सोबत घेऊन महाराष्ट्रात पुढे जाऊ. काँग्रेस राष्ट्रवादीनी तयार केलेलं कन्फ्युजन आम्ही जनतेला कन्व्हिन्स करू, समाजाला कन्व्हिन्स करू आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे 200 आमदार या महाराष्ट्रात निवडून येतील अशी व्यवस्था आम्ही करू. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.